आधारभूत धान खरेदी केंद्रावरील रब्बी हंगामाची धान खरेदी अल्प वेळात उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आली. धानाचे उत्पन्न व आवक जास्त असतानाही पणन संघाने अल्प लक्ष्यांक दिल्याने धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लाखणी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रांवर रब्बी हंगामासाठी 1192 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 170 शेतकऱ्यांची धान मोजणी केली आहे. 10 जून पासून धान खरेदी लांबलेली आहे. बाजार समितीमध्ये 7089 क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे. बाजार समितीने 7100 क्विंटल धान खरेदीचे लक्ष्यांक पार केल्यामुळे धान खरेदी थांबलेली आहे. बाजार समितीद्वारे जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे वाढीव उद्दिष्टाची मागणी केली आहे. खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्रांवर धान विकायचा की शेतात जाऊन खरीप हंगामाची मशागत करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तालुक्यात 22 धान खरेदी केंद्रांसाठी 5804 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. बाजार समितीच्या खरेदी केंद्रांची गोदाम क्षमता जास्त असतानाही पणन संघाने खरेदीची कमी उद्दिष्ट दिली आहे. केंद्रांना लक्ष्यांक कमी देणे व नवीन संस्थांच्या केंद्रांना तेवढेच उद्दिष्ट देण्याचे काम पणन अधिकाऱ्यांनी केले आहे. नवीन संस्थांजवळ गोदामाची कमतरता असतानाही राजकीय दबावापोटी शासकीय नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लाखणी बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर गडेगाव, किन्नी, केसलवाडा वाघ, गराडा, सिपेवाडा, चांदना, सोमलवाडा, मेंढा, सोमलवाडा, मुरमाडी, सावरी, सावरी, सोनेखारी, लाखणी, खुर्शीपार, मलकाजरी, नवेगाव, पुरकाबुडी, दैतमंगली ह्या 18 गावातील शेतकऱ्यांची धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची लूट होणार नाही याकडे देखील लक्ष दिले जाते.